有人。आला आला ताप काय करायचं या माणसाला. नुसतं वनवन वनवन भर ऊन बघायचं नाही, संध्याकाळ बघायचं नाही, वारं बघायचं नाही, सगळीकडे नुसतं फिरायचं. जरा म्हणून समजत नाही. हा काय बोलते मी, काय ऐकू येते की नाही कानाला? का ते पण बंद झालं. तापापेक्षा जास्त त्रास तुझा आलाय, जरा गप बस. होय होय होत असेल की त्रास. ताप केवढा आलाय बघा, त्यो गरम आहे. काय गरम व्हायला लागले समजत नाही काय. हे राहू दे, हे राहू दे, राहू दे अंगावर. लावतो पट्टी तुझ्या डोक्याला ताप. तोंड तोंड मोठं करू नका. ते मास्क घाला, मास्क घाला. समजत नाही काय, कोरोनाचं प्रमाण एवढं वाढलंय, मास्क घालून बाहेर पडावं. आता घरात सुद्धा मास्क घालून फिरायचं सांगून ठेवते. पोरं वळ लहान आहेत. जरा म्हणून समजत नाही या माणसाला. एवढं सांगत होते बाहेर भटकू नको, बाहेर भटकू नको. ते पोलीस काय वेडे आहेत? वेळ आहेत का ते पोलीस? तुमच्यासाठी कार्यरत असतात, दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, आणि तुम्ही नुसतं हिंडायचं. अरे काय माणूस आहे का, कोण आहे तुम्ही? मला कोरोना झाला नाही, ताप आला फक्त, वातावरण बदललं ना. अहो मग म्हणायचं काय त्या तापाला? ते कोरोना तर काय रे बाबा, जरा सर्दी येऊन चालत नाही माणसाला, जरा खोकला येऊन चालत नाही, जरा ताप येऊन चालत नाही. झालं किती घाबरायचं माणसाने. मी स्ट्रॉंग आहे, मला काय होत नाही. कसलं स्ट्रॉंग? धडधाकट माणसाला गार करतोय तो कोरोना. नाही नाही मला करू शकत नाही. मी बायकोचा नाईचा एवढा मार खाल्लाय, जगात माझ्या एवढा कोण स्ट्रॉंग नाही आहे. काय ग बाई, घाबरून घाबरून नुसतं घटवायची वेळ आल्या. पडता भुई थुळी झाल्या. कशाला ताप घेऊन आलासा घरात? लहान पोरं बाळ आहेत. तरी नशीब नशीब, तुमच्या आई बाबांना लगेच व्हॅक्सिन घेऊन या म्हणून सांगितलं. लगेच व्हॅक्सिन घेऊन आले. 45 वर्षाच्या पुढच्या वेळांना व्हॅक्सिन आहे म्हणून. बघू बघू माझ्या काही वळकेत आहे त्याला घेऊन आला इथं. अहो म्हणजे निष्काळजी झालो, त्यांना काय होणार तर नाही. नाकावर घ्यायचं ते मास्क, कसं घालायचं ते बी कळत नाही. पोरा बाळांजवळ जायचं नाही, अजिबात सांगून ठेवते. हा घरात भटकायचं नाही, पडून राहायचं गपगुमान. इथं सगळं बेडवर आणलं जाईल. तू पण येऊ नको माझ्याजवळ. का बसायला पाहिजे की तुमची काळजी करत? हा काय गरज होती बाहेर पडायची? हा लॉकडाऊन काय उगच केलंय? नियम पाळायचे नाहीत सरकारने? काय उगच सांगितलंय सगळं? काय म्हणते मी, झोपू नका. काळजी घ्यायला बसलो ना मी इथं. झोपत आहे काय, पेटताय काय बोलताना? मला जरा झोपू देत जातो. तुमच्यामुळे मला पण खोकला यायला लागलाय. बहुतेक तुझ्यापासून मला झालाय. होय होय माझीच वाट बघा व्हायची. हा तुमच्या जिभेला काय हळ आहे का? नाही नाही ही गोळी खाल्लास का? खाल्ले सगळ्या गोळ्या खाल्ले. तापावरची रविश आहे, सगळ्या गोळ्या खाल्ले. सरबत आहे, लिंबू सरबत. सर्दीवरची खाल्लात का? होय सरबत नाही खायचं. या काळामध्ये फळ चांगलं, इम्युनिटी वाढेल अशी फळं खायची. तुमची इम्युनिटी पॉवर तुमची वाढली पाहिजे याची काळजी मला घेतली पाहिजे. हा काय फुललंय, डोळे पण उघडायला येणार तुम्हाला. मास्क घाला, मास्क घाला. ते बाई झडती, झोपू नका अजिबात. तोंड तिकडे करा. काय झडती आणल्या या माणसानं, घाबरून घटवायची वेळ आली नुसतं. हात लावू नका, तिकडे पडा. आणि सांगून ठेवते काय रिस्क घ्यायची नाही. आजची आज जाऊन कोरोना टेस्ट करून यायची. हा हा कोरोनाची टेस्ट करायचीच आहे आपल्याला. आपल्याला काळजी घेतली पाहिजे, आपल्याला प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत. अहो चेष्टा नका समजू. नाही रे पिल्लू, मी मेलो तर तुला घेऊन जाणार. मरायची भाषा तर अजिबात करू नका. आपल्या सगळ्यांना तोंड द्यायचं याला, कळलं? जरा असं खोकू काय? खोकू नका, आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचंय. आपल्यालाच काळजी घेतली पाहिजे, आपल्या लोकांची, आपल्या मुलाबाळांची. असं का करता अहो, टेक इट सिरियसली. इंग्लिश म्हणजे मला येत नाही इंग्लिश बोलायला. मला कळत नाही ग. मला कळत नाही. आना ती पट्टी बदलते. बदलायला मिळाली असते तर बरं. काय पट्टी म्हटलं? पाणी पिलात का? होय पहिला कोरोनाची टेस्ट करायला जायचं सांगून ठेवते. हा पाणी पिणार आहे? अजिबात लहान मुलं मोठी माणसं यांच्या जवळ जायचं नाही. खोकू तर अजिबात नका माझ्या समोर. ए माणसा मलाच व्हायची वाट बघालेस काय? माझ्यामध्ये इम्युनिटी चांगली असली पाहिजे, तुमच्यामध्ये इम्युनिटी चांगली असली पाहिजे, असं करू नका. हो सिरियसली घ्यायला हवं आपल्याला.
नका ना बाहेर पडू, कामं काय होतीलच ना, परत आयुष्य पडले कामाला, ह्या परिस्थितीला आपणच तोंड दिलं पाहिजे. मला तापाचं टेन्शन नाही रे, दुपारी जेवण आहे राहुलचं. कसलं? मटणाचं. हो तेच, दुसरं काय येत आहे दुसऱ्यांच्या घरी नुसतं मटणाचं. अहो मी करते ना सकाळ संध्याकाळ दुपार सगळ्या टाइम मग तुम्हाला मटणच घालतो करून. जाऊ नको बाबा कुठं, बाहेर जाऊ नको, घराच्या बाहेर पडू नकोस. फुकटचं खायला भारी वाटत रे. स्वतःची नाही, निदान आमच्या तरी काळजी घे आयुष्याची. जरा डबा तर मागवते, जरा मटण खाल्लं की बरं वाटेल मला. त्याचा कशाला, मीच करून घालते तुम्हाला, कळलं? तोंड बंद करा. खान सगळे जंतू पसरतील तुमच्यामुळे, मला माझ्यामुळे दुसऱ्यांना. हे चांगलं नव्हे एवढं लक्षात ठेवा. दमवणं उन्हात झोपायला पाहिजे ग. घामाला मला पंख्याची सवय आहे, तुमच्यामुळे हा पंखा बंद करून बसायला लागतोय. केवढा घाम फुटला बघा मला. तुम्हाला काय आहे त्याचं, नुसतं बाहेर भटकायला पाहिजे. काम काय, काम होईलच की आहो. तुम्हाला समजत नाही काय, देवा उचल काय उचल. तो देव पण म्हणत असेल की एवढी बायको काळजी करणारी मिळाली, तुम्हाला परवा नाही त्या बायकोची. मला नाही रे, हिला उचल. काय हिला उचल म्हणजे तुमची परिस्थिती बघून का बसलोय. त्यांची काळजी घेते मी. अहो तुमची काळजी पहिला गर. चला चला पहिला उठा. काय वाटेल ते अगोदर बोलू नको रे माणसा. तुला वेळ तर गाठ उठली. मड बसू तुझा, तुझा मडच बसवलं. चला खोलीत बांधून मारतो तुझा. मी खोकला, तुला व्हील घर जा. वाईट साईट विचार आणायचे नाहीत मनात. पहिला कोरोनाची टेस्ट करून चला 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 उठा. चल तू घर, चल मी आलोच. आता जरा सुखान झोप लावणार.